पुण्यामधला लाल महाल हे महाराणी जिजाऊ साहेब भोसले, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचं एक वेगळ्या प्रकारचं प्रेरणास्थान, आदरस्थान किंवा श्रद्धास्थान असं मी त्याला म्हणेन. आणि या लाल महालाच्या मध्ये गौरवपूर्ण असे कार्यक्रम सातत्याने होत असतात, ज्याच्यामध्ये भारताची, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा चांगल्या अर्थाने त्याचा सन्मान ठेवला जातो. अशा वेळेला लाल महालामध्ये लावणी नृत्य आणि एक वेगळ्या प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न काही गटांनी केलेला आहे, तो अत्यंत निंदास्पद, निषेधार्ह आहे. याच्यामध्ये कुठल्या कलाप्रकाराला वाईट म्हणण्याचा हेतू जरूर नाही आहे, परंतु ती जागा ही श्रद्धापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब भोसले यांना आदर व्यक्त करायची, अभिवादन करण्याची जागा आहे. आणि अशा वेळेला मग असा प्रकार घडलाच कसा हा प्रश्न जसा तयार होतो. याबद्दल जरी कारवाई झाली असली तरीसुद्धा पुणे शहर महानगरपालिकेवरती प्रशासक नेमलेले आहेत, आणि प्रशासकांनी जनतेला विश्वासात घेऊन काम करणं जसं गरजेचं आहे, त्याचबरोबर यामध्ये ज्या ठेकेदाराला हे काम दिलं होतं त्या ठेकेदारावरतीसुद्धा कारवाई आवश्यक आहे. त्याच्या व्यवस्थापकाने हा प्रकार अडवायला हवा होता, आणि म्हणून नगरविकास मंत्री महोदय नामदार एकनाथजी शिंदे यांना मी निवेदन दिलेलं आहे, आणि पुण्याच्या प्रशासकांनी जनतेला विश्वासात घेऊन काम करावं असं देखील आवश्यक आहे असं मला वाटतं.